हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक आहे व्हिडिओ मधील काही सीन तुमच्या किंवा तुमच्या मित्राच्या आयुष्याशी जोडत असतील तर तो एक योग हो आहे हो धन्यवाद ए राहुल लय टेन्शन आज बियर पियू आपण नाही रे तुला माहित नाही का दारू पिणं शरीरासाठी हानिकारक राहते कोण म्हणे तुला बिअर पिलेन काहीच होत नाही उलट बियर पिले बॉडी बनती एका महिन्यात पन्नास किलो व जवळत आणि बियर चढत बी न तोंडाचा वाज बी येत नाही अरे बिअर मध्ये फक्त तीस टक्के अल्कोहोल राहत म्हणजे बिअर पिली तर चढत नी काय नाही मीसत अंगात मुंग्या होतं अरे प्यायचीच आहे ना आपल्याला तर मग देशी दारू पिऊ ना अरे देशी दारू पिली ना तर स्वर्गात गेल्यासारखं वाटत अ खरं काय अरे देशी दारूची मजा माहितीच नाही मग तुल तर देशी दारू पिल्यावर ना, या नाल्या बेंदड्या ना स्विमिंग पूल वाटायला लागत्या आपण काय करू देशी दारू पिऊ लुटू आणि मस्त बेंदड लोळू मेरे की रानी गी तू ए राहुल कोण भिकारी आवाज उल रे अरे तू आहे का भावा ए राहुल आज आपल्याला टेन्शन आलं भावा अरे टेन्शन काय चाललं पण एका पोरीना प्रेमा मध्ये मला धोका द्याला अरे तू तो तौ तर हा खंड सिंगल आहे तो आता तोंडाकडे काळा कुत्रा पाहत तर तो एकूण पोरगी पटली कधी आणि तिने तुला धोका दिला कधी हे सांग मला आधी हे पाय सकाळी मी बस स्टँड वर गेलतो ए जानेमन चल ठीके नऊशे बारा चप्पल पालिका नंबरची जर एक तो आ काना खाली तर तो तोंडातून दात तुला अरे तो तिने डायरेक्ट पटपोज मारला ती तुला ओळखत सुद्धा नाही तर तिने तुला धोका का वाद्याला मग वा लय पिरेम होत रे तिच्यावर अरे तू ना एक नंबरचा आहे तू डोळ्याना बलात्कार करतो उद्या झोपातून उठून तू म्हणसून कि नवरा पतीवर तो प्रेम आहे मग ती का, का तो लग्न करन का ते रिक्कामा भाषण मल नको देऊ तू चाल दारू प्याल मला ना काही गरज नाही ना त्या पोरीची पण ती पोरगी ना मग माया जशी सुन पाहिजे ना तशी होती म्हणून परबत मारला मी तिला नाही दा अशा पोरी छत्तीस झाल्या छत्तीस गेला आपल्या पुढं एक पोरगी पटली नि या काळ्याकून आणि फाक्या फाक्या शानूराला काय म्हणलं ग काय म्हणलं कर तो घरचे काही म्हणत नाही तुला दारू पिली तर शोक पिरवलो मी दारू टेन्शन आहे मला प्रेमात धोका भेटला मला म्हणून पिवलो मी दारू बेवड्या तर नुसतं कारण पाहिजे दारू प्यायचं मी दारूला हात सुद्धा लावत नाही पाच सुद्धा नाही दारू उघड मी दारू पिणं चांगली गोष्ट नाही हे वाटार अजून कंबान भावा फक्त तू मावा खरा आहे बाकीचे फालतू आहे रे तू मावा जिगरी आहे जान येतो आपली जान दारू पिला काय भेटत तुला अरे भावा दारू मध्ये जी खुशी ना ती खुशी पुरऱ्या जगामध्ये कशातच नाही दारू ही अमृत आहे अमृत अम्रुत। दारू माणसाला बायकोपेक्षा जास्त सुख देते गर्लफ्रेंडपेक्षा जास्त प्रेम देते दारू म्हणजे सगळं काही आहे आय लव्ह यू दारू mua, mua. अरे दारू पिले किडनी खराब होती कोणत्या चिवतियान सांगितली तुला ही गोष्ट माया बापान अरे तू जितक्या पैशाची दररोज दारू पितो ना तितके पैसे जर तुला जमा केले असते तर आज रोजी तो इकडे बीएमडब्ल्यू कार उभी असती तू दारू पितो का नाही मग कुठे तू बीएमडब्ल्यू कार मला तर काही दिसू येईल बर जाऊ दे तू संग पैसे आणले का मी कशाला आणू संघ पैसे दहा रुपयाला तू येकडे काही पैसे नाही आहे मग आता बिल कोण भरल तू भर मी कोण भरू दहा रुपयाला तू ये तू भर माकडे काही पैसे नाही रे ब माझ्यावधी पैसे नाहीये मग ते मला काही सांगू नको इठलचे लोक लय डेंजर आहे पैसे जर दिले नाही ना तर आपले दोघांल बीक कपडे काढून आणन मी तर दारू बिल मले कपडे काढून आणलं बी तर मला दारूच्या नशात लागणार बी नाही आणि मग अपमान बी होणार नाही तू तो आता अरे मी कुठून बी आण मलकी सांगू नको तुला बिले लोक फोन पे बोलून बोलून घेऊ त पैसे पाच रुपयाचा चेक ना पाच हजार रे बेऊन रडू राहिला मा तुला माहितीये तु का सगळ्यात हरामखोर कोण आहे राजकारणी नेते सगळे हरामखोर ते तर आहेस मोठा पेक्षा हरामखोर कोण आहे माहिती का कोण आहे मग सासर कस काय सासऱ्याना धरून आणलं होतं काय तुला तू चुप रे बेवड्या मी सांगू राहलु ना काय केलं तो या सासऱ्याना मया सासऱ्यानं चांगली पोरगी मांग ठुली आणि एकदम भंगार पोरगी मया गळ्यात गुतून दिली मै बायको नागिन आहे नागिन आणि मई साली डार्लिंग डार्लिंग आय लव यू साली अरे तो आता कायच मी मी आता लव मॅरेज करेल चांगली गोष्ट आहे मग प्रेम सक्सेस झालं तू काय घालता चांगली गोष्ट मै बायको मला रोज आणती लाता खाली कधी बेलण्या खाली कधी झाडू खाली जे हातात पडन तेव्हा आणती हे तर अन्याय अत्याचार आहे पुरुषावर तू काय कर केस टाकतोय बायकोवर आणि जलद पाठव तिला हो टाकली होती ना केस तिच्यावर वकील बी बोलला होता घरी मग पुढे काय झालं तिनं वकिला आणि मला बी राहिली बर झालं भाऊ मग लगन वैलनी मया साली संग करतो का लगन मी सोयरी जमून देतो तुमची नाही रे भाऊ तुम्ही बायको इतली डेंजर होते तुझी साली किती खराब असन नाही रे एकदम गरीब गाय आहे मई साली गरीब गाय कधी शिंगा मुसलुम फेकन सांगता येत नाही करतो का लगन आत्महत्या करायचा शोक नाहीये आता काय झालं इडून गेल्यावर बायकोचे नाही आता तुला काय झालं रे बोरडाल मला इटून जाऊन बांधे गायच नाही <laughs> मावा माया बायकोवर लय पिरे मे आणि तो यावर बी लय पिरे मे आय लव्ह यु मॅड मेंटल बेवड्या बेवड कोणा म्हणून अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द बेवडा बेवडा असन तो बाप बेवडा असं तो पुरा खानदान वाचवा वाचवा काय झालं ताई हे बेवड सारख्या अबला नाहीचा तबला वाजवायचा प्रयत्न कर थांब दाखवत तुला मारार रे या बी होऊन मारवाच गेला तुला काय करायचं रे दीड फुट्या याला बी मार रे आता पुढच्या बारची ना कांद्या पुढची छेडछाड केली ना तर डोळे काढून गोट्या खेळू इतका नान दे का तुम्हाला गोट्या खेळायचा चुपरे तू बेवड्या तो मुळ मार खाण पालडा खुश हुआ।